हॅलो एवरीवन, डीप श्रेयस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डाळवडे. खायला एकदम मस्त, कुरकुरीत, चविष्ट आणि उपवासाच्या दिवशी किंवा सणासुदीच्या दिवशी आवर्जून बनवावे असा हा पदार्थ आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात तर करूयाच, पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी नवनवीन रेसिपी अपलोड केल्या की त्याचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. त्याकरता सबस्क्राईब करणं जरूरी आहे, तर लगेचच सबस्क्राईब करा. तर तिथे सगळ्यात पहिल्यांदा मी चणा डाळ घेतलेली आहे. ही जी चणा डाळ आहे ती 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची, किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा डाळ पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता. तर चणा डाळ भिजली आहे की नाही हे कसं करणार, तर तुम्ही इथे पाहू शकता. आपण जरा तोडली की ती लगेच तुटते, अशा प्रकारे डाळ ही चांगली भिजली गेली पाहिजे. आता ही डाळ मी पूर्णपणे भिजवून ठेवू, त्याच्यानंतर ती चाळणीत काढलेली आहे. त्याचबरोबर बाजूला 1-8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्यात, आलं आणि लसूण घेतली आहे. लसूणचा एक गड्डा घेतला होता, 15 ते 20 लसूण असतील लहान मोठे अशा. तर आता पहिलं आपण वाटण करून घेऊया मिरची, लसूण आणि आल्याचं. तर आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण तोडून मिक्सरमध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर जो लसूण आहे तो पूर्ण सोलून नाही घेतला आहे, फक्त ज्या मोठ्या मोठ्या ज्या वरच्या पाकळ्या असतात त्याच फक्त काढून घेतलेल्या आहेत, पूर्ण काढलेल्या नाही आहेत. आणि त्याच्यानंतर आलं आहे, ते सुद्धा आपल्याला बारीक कटिंग करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही ह्याच्यामध्ये मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार आणि तुम्ही किती चणा डाळ घेतली त्यानुसार. आता आपण वाटण रेडी करून घेऊया. तर आपल्याला अशा प्रकारे वाटण रेडी करून घ्यायचं आहे, जे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सेम तशाच प्रकारे आपल्याला वाटण रेडी करून घ्यायचं आहे. आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चणा डाळसुद्धा वाटून घ्यायची आहे, आणि यातली थोडीशी चणा डाळ, अक्की चणा डाळ बाजूला काढून ठेवायची, आणि बाकीची जी चणा डाळ आहे ती आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. थोडीशी जाडसर म्हणजे भरट टाईपच वाटायची आहे, एकदम पातळ पेस्ट नाही करायची. तर मी तुम्हाला ते वाटून दाखवते कशा प्रकारे कन्सिस्टन्सी असेल ते. आणि डाळ वाटताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा डाळ वाटताना काही डाळ अर्धी अर्धीसुद्धा आहे, काही अक्कीसुद्धा आहे, जेणेकरून अशी अक्की डाळ किंवा अर्धवट जी डाळ राहते ती जेव्हा आपण डाळवडे खातो तेव्हा ती तोंडात येते चावताना, तर ते डाळवडे अजून छान चांगले लागतात खाताना. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळी डाळ वाटून घ्यायची आहे. तर सगळी डाळ वाटून झाली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची, त्याचबरोबर बारीक चिरलेला पुदिना, आणि जर घरी कढीपत्ता अवेलेबल असेल तर कढीपत्तासुद्धा तुम्ही बारीक चिरून टाकू शकता. त्यानंतर हळद, जिरे, धना पावडर, जिरा पावडर आणि थोडासा हिंग, आणि हा ओवा आहे जरा हातावर चोळून टाकायचा, आणि त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ. आता हे जे सगळं मिश्रण आहे ते एकत्र करून घ्यायचं, जेणेकरून मसाले आहेत, आपण मिरची वाटली आहे तर ते डाळीला सगळी व्यवस्थित लागली पाहिजे, त्यासाठी हे जे मिश्रण आहे ते सगळं हाताच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण मिरची वाटून टाकली तर काही काही लोकांच्या हाताला जळजळ होते, तर त्यावेळेस हँडग्लोजचा वापर करून व्यवस्थित मिश्रण एकजीव केलं तरी चालेल. मिश्रण सगळं एकजीव झालं की थोडंसं टेस्ट करून बघायचं मीठ तिखट व्यवस्थित आहे की नाही. तिथे थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं ॲड करते. तर अशा प्रकारे तुम्ही मिरचीसुद्धा वरून ॲड करू शकता जर कमी तिखट वाटलं तर. शक्यतो सुरुवातीला कमी मिरच्या घेऊनच मिश्रण तयार करायचं. त्यानंतर मी दाखवते त्याप्रकारे आपल्याला असे वडे हातावरतीच करून घ्यायचे आहेत, आणि मी साईडला कढईमध्ये तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे. तुम्ही असे वडे साईडला करून ठेवू शकता आणि मग कढईमध्ये टाकू शकता, किंवा जर तुमचा स्पीड असेल तर वडे बनवून लगेचच कढईमध्ये सुद्धा टाकू शकता. तिथे तेल तापलेलं आहे तर वडे आहेत ते मी कढईमध्ये सोडते, आणि गॅस आहे तो पहिलं तेल तापवून घ्यायचं आणि गॅस मध्यम आचेवरती करायचा सुरुवातीला. आणि थोडेसे वडे भाजले गेले, तळले गेले की त्याच्यानंतर मग वडे गॅस मंद आचेवरती करून आपले वडे आहेत ते छान असे
तळून घ्यायचे आहेत. गॅस फास्ट अजिबात करायचा नाही, नाहीतर वडे आहेत ते वरून असे लालसर होतील लगेच आणि आतपर्यंत शिजले जाणार नाहीत, त्यामुळे कच्चे जाणवतील, आतमध्ये पीठ लागेल. त्यामुळे जसं मी सांगते त्याप्रकारे मध्यम आचेवरती, त्याच्यानंतर स्लो आचेवरती वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले सगळे वडे तळून तयार झालेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता, छान खुरखुरीत असे हे वडे आपले रेडी झालेले आहेत. आणि त्याच्यावरती थोड्याशा मिरच्यासुद्धा मी तळून टाकलेल्या आहेत, म्हणजे वडे खाताना तोंडी लावायला मिरच्या असेल तर छान लागतं. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आतपर्यंतसुद्धा किती छान शिजले गेलेले आहेत, भाजले गेलेले आहेत. तर अशा प्रकारे आपले मस्तपैकी डाळीचे वडे तयार झालेले आहेत. सणासुदीच्या दिवशी, उपवासाच्या दिवशी तोंडी लावायला असे वडे असतील तर जेवताना खूप छान मजा येते. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनव्या रेसिपीसोबत आपण परत भेटूयाच. तोपर्यंत मस्त खावा, स्वस्त राहावा, आनंदी राहा. थँक्यू.